भारतानं जगाला काय दिलं असं विचारलं की आपण अभिमानानं सांगतो आम्ही शून्य दिलंय. आज विज्ञानानं जी प्रगती केली आहे ती गणिताच्या जोरावर, आणि गणित प्रगती करू शकलं ते याच शून्याच्या जोरावर. जर भारतानं दिलेलं हे शून्य नसतं तर कोणती समीकरणच मांडली जाऊ शकली नसती आणि एवढी मोठी वैज्ञानिक प्रगतीही झाली नसती. आज आपण जाणार आहोत याच शून्याच्या गावात. गाव तिथे 24 तासमध्ये. आज आपण आलो आहोत जळगाव जिल्ह्यातल्या पाटणादेवीमध्ये. औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवरती असलेल्या गवताळा अभयारण्यात हे निसर्गरम्य पाटणादेवी वसलेलं आहे. जगप्रसिद्ध गणिततज्ञ गणित सूर्य भास्कराचार्यांचं हे गाव जिथं शून्याचा शोध लागला त्या गावी आज आपण आलो आहोत. चला तर मग गाव तिथं 24 तासमध्ये. आज जगप्रसिद्ध भास्कराचार्यांचं गाव पाटणादेवीला जाऊयात. जळगाव जिल्ह्यातल्या 40 तालुक्यात गवताळा अभयारण्याच्या कुशीत वसलेलं अत्यंत निसर्गरम्य गाव पाटणा. ४६० चौरस किलोमीटर परिसरात वसलेल्या अत्यंत रमणीय अशा गवताळा अभयारण्यातल्या या गावाचं नाव पूर्वी विज्जलवीड असल्याचं सांगितलं जातं. शून्याचा शोध लावणारे जागतिक कीर्तीचे गणिततज्ञ भास्कराचार्य द्वितीय यांचं हे गाव. सन 1114 ते 1185 या काळात भास्कराचार्यांचं इथंच वास्तव्य होतं. त्यांचं गणित फुललं ते देखील याच मातीत. भास्कराचार्यांच्या या अद्वितीय कार्याची दखल घेत पाटण्यात गणित नगरी उभी राहते. या गणित नगरीत लहानांपासून मोठ्यांना गणिताचे 1000 प्रकारचे खेळ इथं खेळता येतील. गणिती संकल्पनांच्या संशोधनासाठी स्वतंत्र ग्रंथदालन इथं उभं राहतंय. गणित खगोलशास्त्र आणि नक्षत्र विज्ञानाचा अभ्यास करण्याकरता तारांगण असेल. यात ग्रहताऱ्यांची माहिती घेता येईल. या गणित नगरीत संकल्पचित्रांच्या माध्यमातून भास्कराचार्यांच्या महान कार्याची दखल घेतली जाईल. मॅथ क्लिनिक म्हणजेच गणिती दवाखाना हा आगळा प्रयोग इथं साकारणार आहे. वैदिक गणिताचं प्रशिक्षण केंद्रही याच गणित नगरीत उभारण्यात येणार आहे. यामध्ये गणिताच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना करता येईल. भास्कराचार्यांनी हा जो परिसर आहे, विशेषतः पाटणदेवीचा परिसर, त्याच्यामध्ये वांदर दिसतात आपल्याला, मोर दिसतात, त्याच्यानंतर सर्प दिसतात, त्याच्यानंतर अनेक प्रकारचे पक्षी दिसतात. या सर्वांचा उपयोग त्यांनी गणितामध्ये करून घेतलेला आहे. हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. अशा प्रकारची गणितं दुसऱ्या कुठच्याही पुस्तकात तुम्हाला सापडणार नाहीत आणि त्यामुळे गणित हा विषय अत्यंत आकर्षक असा भास्कराचार्यांनी केलेला आहे. आणि त्या दृष्टीने जर आपण इथे या ठिकाणी गणित नगरी अशी उभी केली तर निश्चितपणे त्यांचा सर्व विद्यार्थ्यांना फायदा होईल. भास्कराचार्यांचा जन्म होऊन 900 वर्ष झाली 1214 साली. आणि जर आपण निश्चितपणे भास्कराचार्यांच्या नावाने एखादी गणित नगरी स्थापन करणार असू तर त्याला केवळ महाराष्ट्रातलाच नाही तर भारतातल्या आणि विदेशातल्या लोकांना सुद्धा त्याचा फायदा होईल. जर आपण अशा प्रकारची एक योजना या ठिकाणी राबवली आणि विशेषतः या योजनेमध्ये सरकारने लक्ष घातलं तर त्या योजनेचा फायदा अनेक विविध प्रकारांनी विद्यार्थ्यांना होऊ शकेल असं मला वाटतं. सेकंड डिग्री इनडिटर्मिनेट इक्वेशन्स सोडवण्याच्या चक्रवाल या भास्करीय पद्धतीसमोर तर बाकी पद्धती अगदी गौण ठरतात. आमचं हे परमभाग्य आहे की असा थोर गणिततज्ञ महाराष्ट्राचा सुपुत्र आहे. त्यांच्या कार्याचे चिरंतन स्मारक व्हावे आणि भविष्यात पुन्हा गणिताचे सुवर्णयुग भारतात यावे म्हणून पाटण येथे प्रस्तावित जो प्रकल्प कार्य होत आहे ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. सर्व गणितानुरागिणी लोकांनी व गणिततज्ञांनी
या कार्यात सहभागी व्हावे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रशासन व महाराष्ट्र शासनाने या अभिनव प्रकल्पासाठी संपूर्ण सहकार्य करावे हीच अपेक्षा आहे. या नियोजित गणित नगरीच्या परिसरात भास्कराचार्य वनौषधी उद्यान आणि भास्कराचार्य निसर्ग अभ्यास केंद्र उभं राहिलंय. या परिसरात आढळणारे प्राणी पक्षी इथल्या जैवविविधतेची अभ्यासपूर्ण माहिती इथे मिळू शकते. इथे येणाऱ्या पर्यटकांना उपयुक्त ठरेल अशी माहिती छायाचित्र आणि नकाशे वन खात्यानं उपलब्ध करून दिले. इथे भास्कराचार्याचं नव्याने पुनरुत्थान व्हावं या उद्देशानं इथली स्थानिक जनता, इथले स्थानिक प्रतिनिधी हे त्या कार्याला लागलेले आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी असा एक प्रकल्प प्रोजेक्ट तयार केलेला आहे आणि त्याला तो सरकार याच्यावर स्तरावर आता प्रस्तुत झालेला आहे आणि त्या दृष्टीने इथं त्यांचे जुने जेवढी स्थळ आहे ते जोपासल्या जाईल. जुन्या ज्या इमारती आहे त्या इमारतीवर त्यांचं वाङ्मय, त्यांचे ग्रंथालय, त्यांचं सर्व स्थायी स्वरूपाचं जे असेल ते सर्व इथं आणल्या जाईल आणि ते सर्व आपल्या स्थानिक इथल्या जनतेला आणि जगभरातून इथे येणारे लोक राहतील, पर्यटक राहतील, त्यांना ते आपण सांगणार आहे साहेब माध्यमातून. भास्कराचार्यचा हा म्हणजे बहुतेक आता जनता अशी आहे की त्यांना भास्कराचार्यांचं म्हणजे चित्रसुद्धा माहीत नाही. ते या रूपातून त्यांच्या पुतळ्यामुळं सर्वांना माहीत होते आणि ते आपल्या NIC केंद्रामध्ये, म्हणजे आपण निसर्ग केंद्र म्हणतो, विज्ञान केंद्र, त्यामध्ये त्यांची माहिती आहे. ती माहिती वाचल्यानंतर बरेच जनतेला त्याची माहिती होते आहे काय प्रकारे इथे भास्कराचार्याचं काय कार्य होतं आणि पुढे त्यांनी काय केलेलं आहे हे सर्व शून्याच्या आविष्कारापासून सर्व माहिती यातून आपण जनतेला देत राहतो. एकंदरीत पर्यटन सांस्कृतिक आर्थिक आणि हा वारसा जतन करत हा ठेवा येणाऱ्या पिढीपुढे, युवा पिढीपुढे ठेवून एक सक्षम भारत घडवता येईल का, या दृष्टिकोनातून एक आगळावेगळा प्रकल्प घेऊन आम्ही काम करत आहोत. मला खात्री आहे की आतापर्यंत जगात कुठेही न झालेलं संशोधन भास्कराचार्यांनी केलेलं आहे. निश्चितपणे त्या संशोधकांच्या आणि त्या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या तज्ज्ञांच्या या सगळ्या वक्तव्यातून या ठिकाणी मला अनुभव आले होते आणि म्हणून या प्रकल्पाला गती देऊन हा ठेवा येणाऱ्या युवा पिढीपुढे सक्षम भारताच्या दृष्टिकोनातून एक पाऊल म्हणून निश्चितपणे याचा विचार करेल ही मला खात्री आहे. या जंगलामध्ये राहून इथला निसर्ग अनुभवण्यासारखं दुसरं सुख नाही. त्यासाठी वनविभागातर्फे अतिथीगृह बांधण्यात आली आहेत. औरंगाबादच्या वनविभाग कार्यालयातून याची नोंदणी करता येते. इथं स्वतः स्वयंपाक करून वनभोजनाचा आनंद लुटण्याकरता शेकडो पर्यटक पाटण्याला येत असतात. अशावेळी सर्व नियम पाळून निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घेत इथं नागरिकांनी आलं पाहिजे अशी वनविभागाची रास्त अपेक्षा आहे. त्यांनी येतानी आपलं प्लॅस्टिक वॉटर बॉटल्स ह्या जशा आणल्या तशा त्या नेल्या तर फारच उत्तम, नाही नेले तर आम्ही ज्या योग्य ठिकाणी जे कचरा कुंड्या ठेवल्या आहेत तिथे तरी त्या टाकाव्यात आणि त्याचं योग्य हे करावं, नाहीतर बहुतेक का होते कुठेही त्याचा अस्ताव्यस्त फेकण्यात आणि मग आमची ताकद सर्व ते वेचण्यातच असं होऊ नये म्हणून माझी त्याची आई आणि वन्य प्राण्यांचा हा आपल्या डोळ्या नेत्रांनी त्याचा हे घ्यावं, त्यांना कुठल्याही प्रकारची इजा पोचेल किंवा झाडांना काही नुकसान होईल असं कोणी वागू नये आणि इथे जे नैसर्गिक धबधबे आहे त्याचाही सुद्धा दुरूनच उपयोग घ्यावा. निसर्गानं मुक्त उधळण केलेल्या पाटणा गावचं ऐतिहासिक महत्वही मोठं आहे. सोपोर म्हणजेच आताचं नाला सोपारा आणि प्रतिष्ठान म्हणजे आताचं पैठण या त्या काळातल्या राजमार्गावर असलेलं पाटणा हे महत्वाचं ठाणं.
देवगिरीच्या यादव राजांचे मांडलिक निकुंभराजे यांचे इथं राज्य होतं. त्यांनीच भास्कराचार्यांच्या कुटुंबाला राजाश्रय दिला. भास्कराचार्यांचे वडील आणि पहिले गुरु महेश्वर हे देखील थोर गणिती आणि राजज्योतिषी होते. पुढे यादव साम्राज्याच्या अस्तानंतर मुस्लिम आक्रमकांनी हा मोलाचा ठेवा नेस्तनाबूत केला. इथली मंदिरं भास्कराचार्यांचा गणितमठ काळाचे उदरात नाहीसे झाले. निबिड अरण्यात दडलेला हा वसा 18व्या शतकातले थोर इतिहास संशोधक डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी शोधून काढला. पाटणा देवीचं मंदिर, भास्कराचार्य मठाचे अवशेष आणि शिलालेख त्यांच्या हाती लागले. मराठी संस्कृत मधल्या शिलालेखात भास्कराचार्यांचे नातू चंगदेव यांना निकुंभराजानं दिलेल्या दानाचा उल्लेख आहे. भास्कराचार्य देवगिरीचे यादव राजे, त्यांचे मांडलिक निकुंभराजे यांची वंशावळ आणि त्या काळातल्या अनेक थोर व्यक्तींचा उल्लेख डॉक्टर लाड यांनी शोधून काढला. या गावच्या परिसरात असलेली पितळखोरा ही जगातली पहिली लेणी असल्याचं सांगितलं जातं. सातमाळ्याच्या डोंगर रांगेत असलेल्या नवशिखरांमध्ये भास्कराचार्य अध्ययनाकरता बसत असल्याचं सांगितलं जातं. भास्कराचार्यांच्या पाटणादेवीमध्ये फिरताना अनेक अशी वेगवेगळी ठिकाणं पाहायला मिळते आणि विस्मयकारी माहिती देखील मिळते. प्रेक्षक हो, आत्ता मी जिथं उभा आहे इथे कोणाएके काळी भास्कराचार्यांचं निरीक्षण स्थान होतं असं सांगितलं जातं. थोर खगोलतज्ञ असलेले भास्कराचार्य याच ठिकाणी यायचे आणि या बाजूनं ही पूर्व दिशा आहे, या बाजूनं सूर्याचा उदय झाल्यानंतर या ठिकाणी उभं राहिल्यानंतर समोर 9 डोंगरांची माळ आहे. समोर 9 मोठमोठे डोंगर आहे आणि हेच 9 ग्रहांचं प्रतीक मानून या ठिकाणी आपला खगोलशास्त्राचा अभ्यास भास्कराचार्य करत असत असं सांगितलं जातं. आता ते ठिकाण नाही आहे, या ठिकाणी भास्कराचार्य वनविश्रामगृह आहे, पण मौखिक स्वरूपानं मिळालेली ही माहिती इथल्या ग्रामस्थांनी वनविभागानं जतन केलेली आलेल्या पर्यटकांना ती सांगितली जाते. आणि इथं उभं राहिल्यानंतर खरंच हे अलौकिक दृश्य दिसतं. समोर उभं राहिल्यानंतर 9 डोंगर आहेत आणि हे 9 डोंगर 9 ग्रहांचं प्रतीक मानले जातात. या स्थळाचं धार्मिक महत्त्वही मोठं आहे. विज्जलबीड गावाला पाटणा हे नाव मिळालं इथल्या पाटणा देवीमुळे. यादवकालीन चंडिका मातेचं हेमाडपंथी शैलीचं हे मंदिर 11व्या शतकात बांधण्यात आलंय. केदारेश्वर आणि धवलतीर्थ या दोन धबधब्यांमधून उगम पावणाऱ्या नद्यांच्या संगमावर जंगलाच्या मुखाशी चंडिका मातेचं हे मंदिर आहे. याच संगमातून पुढं डोंगरी नदी वाहते आणि नंतर ती गिरणेला मिळते. या मंदिरात 3 गाभारे आहेत. मुख्य गाभाऱ्यात चंडिकेची मूर्ती आहे. अन्य 2 गाभाऱ्यांमध्ये भगवान विष्णू, केदारेश्वर गणपती तसंच रिद्धी सिद्धीच्या मूर्ती आहेत. पाटणा देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येतात. पुरातन हेमाडपंथी मंदिर, चंडिका मातेची तेजस्वी मूर्ती आणि हिरवा निसर्ग यामुळं इथं आध्यात्मिक मनशांती मिळते असं भाविक सांगतात. नवरात्री चैत्र पौर्णिमेला इथं मोठा उत्सव असतो. त्यावेळी इथं गर्दीचा उच्चांक होत असला तरी एरवी ही नवस्फूर्तीसाठी सातत्यानं भक्तांचं इथं येणं असतंच. अकराशे 1828 मधलं हे मंदिर आहे. आज मंदिराला 1000 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि वर्षभरात बरेचसे खूप भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात. चैत्र पौर्णिमा, नवरात्र यावेळेला या ठिकाणी यात्रा उत्सव असतो, असंख्य भाविक इथे येतात. मंदिराच्या जवळच असलेला केदार कुंड धबधबा पावसाळी पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. शिवाय शृंगार चावडी आणि सीता न्हाणी अशी 2 स्थळं पाहण्यासारखी आहेत. वनवासात असताना प्रभू रामचंद्र काही काळ या भागात वास्तव्याला होते अशी आख्यायिका आहे. पाटणा देवी मंदिराच्या जवळच महेश्वराचं मंदिर आहे. हे मंदिरही हेमाडपंथी शैलीतलं आहे. निकुंभ राजा इंद्रदेवानं ते बांधायला सुरुवात केली आणि त्याचा मुलगा गोविंद यानं हे काम तडीस नेल्याचा उल्लेख इथे सापडलेल्या शिलालेखात आढळतो. याखेरीज इतर अनेक ऐतिहासिक मंदिरंही या परिसरात सापडली आहेत. मात्र चंडिका देवीच्या मंदिरात भाविकांची वर्दळ असताना अन्य मंदिरांकडे दुर्लक्ष होत असल्याचं स्थानिक सांगतात. वैज्ञानिक, ऐतिहासिक, नैसर्गिक आणि आध्यात्मिक ठेवा एकाच ठिकाणी सापडणारं राज्यातलं नव्हे तर देशातलं, इतकंच काय जगातलं हे एकमेव ठिकाण असावं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तुम्ही देखील या नितांत सुंदर शून्याच्या गावात एकदा गेलात की पुन्हा पुन्हा गेल्याशिवाय राहणार नाही.
विज्जलवीड ते पाटणा या प्रवासात 3 वेगवेगळ्या ठिकाणी हे गाव वसलं असल्याचं सांगितलं जातं. सध्या जिथे हे गाव आहे ते ब्रिटिश काळात वसल्याची माहिती आहे. 60 फूट पुढची गल्ली, 30 फूट मागची गल्ली आणि मग मधला चौक अशी गावाची रचना आहे. पाटणा गावाचं वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर पाटणा गाव हे मास्टर प्लॅनिंगचं गाव म्हणून आज जळगाव जिल्ह्यामध्ये नव्हे तर खान्देशमध्ये आज परिचित म्हणून आज मी अभिमानाने मी ते सांगू शकतो का पाटणा गावाची रचना ही मास्टर प्लॅन म्हणून झालेली आहे. प्रत्येक गाव गल्लीमध्ये 60 फुटाचं अंतर आपण बघू शकतो. आता त्या भिंतीचं तर ह्या भिंतीचं अंतर हे 60 फुटाचं आहे. पाटणा गावामध्ये भास्कराचार्यांचं वास्तव्य राहून चुकलेलं आहे आणि त्या गणितनगरीच्या माध्यमातून जर गणितनगरी जर उभी राहिली तर ऑब्व्हियसली पाटणा गावाचं नाव प्रकाशझोतामध्ये जगामध्ये येणार आहे, त्याबद्दल काही वाद नाही. अमेरिका युरोपात आजही भास्कराचार्यांच्या गणित पद्धतीवर संशोधन सुरू आहे. त्यांच्या लीलावती, बीजगणित, गोलाध्याय या गणितावरच्या ग्रंथांचा अभ्यास अद्याप केला जातो. पाटण्यामध्ये ही संपदा जपण्याचा प्रयत्न होत असला तरी तो अपुरा पडत असल्याचं चित्र आहे. चंडिका देवीचं मंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत तर हा परिसर वनविभागाच्या हद्दीत आहे. अन्य सरकारी कार्यालयांमध्ये येणारा बाबूगिरीचा अनुभव इथंही येतो. पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे या दुर्मिळ ठेव्याला धोका निर्माण झालाय. मंदिराच्या एका कोपऱ्यात इथं पडलेल्या दुर्मिळ मूर्ती आणि शिल्पांचा खच धूळ खात पडलाय. थोर इतिहास संशोधक डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी शोधून काढलेला शिलालेख मंदिराच्या एका बाजूला लावण्यात आलाय खरा, पण उलटा. मंदिराच्या बांधकामाकरता आणलेले घडीव दगड मंदिराच्या परिसरात पडलेले दिसतात. या कामाला मुहूर्त कधी लाभणार असा सवाल आहे. या भागात जंगली उंदरांची बळ असून गाभारा वगळता मंदिरात पावसाळ्यामध्ये सर्वत्र पाणी गळत असल्याचं पुजारी सांगतात. तू या ठिकाणच्या मूलभूत सुविधा जर बघितल्या तर एक पाटणादेवी परिसरामध्ये हा जो एक नदीवरती पूल आहे हा एक पूल शासनाकडनं चांगल्या पद्धतीने भाविकांच्या सोयीसाठी बनवून मिळावा आणि वनविभागाकडे असलेला हा रस्ता हा भाविकांच्या येण्याजाण्यासाठीचा मार्ग आहे हा जर चांगला झाला तर भाविकांना अतिशय चांगल्या सुविधा या ठिकाणी मिळतील अशी शासनाकडनं एक अपेक्षा आहे. पाटणा गावातून मंदिरापर्यंत जाताना वाटेत ओढा लागतो. या ओढ्यावरचा पूल अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपात लोखंडी पूल इथे उभारण्यात आलाय. मात्र नवरात्र चैत्रोत्सवाच्या काळात भाविकांची गर्दी असताना इथं मोठी पंचायत होते. हे काम लवकर मार्गी लागावं अशी स्थानिकांची रास्त मागणी आहे. याकरता सरकारकडून वन खात्याला निधी प्राप्त झालाय. मात्र पुरातत्व खात्यातल्या लाल फितीत हा पूल अडकून पडलाय. या ठिकाणी गणित नगरी होत असली तरी इथं असलेल्या प्राचीन मूर्ती आणि शिल्पांचं संग्रहालय देखील व्हायला हवं ही देखील स्थानिकांची मागणी आहे. या परिसरात असलेली जैवविविधता, इथला निसर्ग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथला वैज्ञानिक वारसा पुढच्या पिढ्यांसाठी जतन करून ठेवायला हवा. अन्यथा जगाला शून्य देणाऱ्या या ऐतिहासिक गावाची स्थितीही शून्य होईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.